आता बातमी आहे नागरिकांच्या आरोग्याची. करकंबमध्ये थंड पाण्याच्या जारमध्ये आळ्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून अशा पाणी विक्रेत्यावर कारवाई का होत नाही असा सवाल करकंब ग्रामस्थातून विचारला जातोय. एकीकडे उष्णतेचा पारा 40 आकडा पार करून उन्हाळा असह्य होऊ लागलाय, त्यातूनच करकंब ग्रामस्थापुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बारमाही आवासून उभा असताना आता ग्रामस्थांनी त्याच्याशी जुळवून घेत विकतचे पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. मात्र करकंब ग्रामस्थ पिण्यासाठी थंड आणि शुद्ध समजून विकत घेत असलेल्या पाण्यातच चक्क आळ्या आढळून आल्याने हा जनतेचा आरोग्याचा नवाच खेळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याविषयी तक्रार खुद्द करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनीच पुराव्यासह सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणाऱ्यावर नेमकी कारवाई कोणी व कधी करायची हाही प्रश्न निर्माण झालाय. करकंब हे सुमारे 20,000 लोकसंख्या असणारे पंढरपूर तालुक्याचे सर्वात मोठे गाव आहे. याशिवाय परिसरातील 20 अधिक गावाची मुख्य बाजारपेठी या ठिकाणीच आहे. अशा गावास आजही आश्वासक अशी पाणी पुरवठा योजना नाही. गेली 8 ते 10 वर्षापासून जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम लाल फित अडकून पडले. गावकऱ्यांनी आता स्वतःच विकत घेऊन पाणी पिणे पसंत केले. परिणामी विकतच्या पाण्याला वाढता ग्राहक लक्षात घेऊन काही जणांनी बोर पाडून पाण्याचे व्यवसाय चालू केलेत. त्यातूनच हे पाणी थंड करून लोकांना जारद्वारे व मोठ्या पिण्याच्या टाकीतून वाहनामधून 30 रुपयास 20 लिटर या दराने व्यापारी दुकानांमधून घरपोच केले जाते. कडक उन्हाळ्यात घरपोच मिळणारे हे पाणी लोक शुद्ध आणि थंड समजून पित आहेत. मात्र अशा पाण्यातच चक्क आळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे एवढे होऊन देखील याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाहीत. यातील ग्रामीण रुग्णालय व आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला असता अशा प्रकारे खासगी व्यवसायाचे पाणी नमुने तपासणे अधिकार आम्हाला नसल्याचे सांगून त्याने हात झटकले. तर कारवाई करणाऱ्या पोलिसातील प्रमुख असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनीच याबाबत कारवाई करण्याची मागणी केली.